इथे साने गुरुजी जीवन दर्शन हे दोन तासपर्यंत मी साने गुरुजींच्या आठवणी सांगितल्याची ही सी डी आहे. फक्त दोन मिनटं घेतो. या सी डीची आहे ही करुणाजनक अशी त्याच्यापाठी पार्श्वभूमी आहे. माझी पत्नी तिने पाहिलं की मी 2,500 ठिकाणी साने गुरुंच्या आठवणी 2-2 तासपर्यंत सांगितल्या आणि लोकांनी अगदी एकचित्त नाही ऐकल्या, पण त्यातलं काहीच रेकॉर्ड केलं नव्हतं. तिला वाटलं ह्यांच्यावरच हे जाणार, म्हणून ती प्रदीप भिडे यांना भेटली, म्हणे तुम्ही यांची रेकॉर्ड करावे ही अशी माझी इच्छा आहे, माझ्या पेन्शनमध्ये तुम्हाला पैसे देईन. त्यांनी ते ऐकलं आणि 8 जून 2003 रोजी आमच्या शाळेमध्येच त्यांनी स्टुडिओ उभा केला आणि मी 2 तासपर्यंत साने गुरुंच्या अस्खलित आठवणी सांगितल्या. 3 मिनटं माझ्या पत्नीने मनोगत व्यक्त केलं. 22 जून रोजी त्याने आम्हाला सी डी दिली. 26 तारखेला मोठ्या पडद्यावर ते आम्ही ती पाहिली. माझी पत्नी शेजारी बसली होती. 28 तारखेला ती कोमामध्ये गेली आणि 2 जिल्हे ती आम्हाला कायमची सोडून गेली. जाताना ते एक चांगलं काम करून गेली की मी जे 2,500 ठिकाणी साने गुरुंची आठवणी सांगितल्या ते साने गुरुजी जीवन दर्शन ही तिने कायमचे तयार करून ती गेली. हे याची 120 रुपये किंमत, पण आम्ही ते 60 रुपयाला विकतो आणि आज घेतले ना 50 रुपयाला देतो. फक्त 25 सी डी इथे आणलेल्या आहेत, घ्यावा तुम्ही. आणि नंतर तेथे करमाझे जवळती लेखक प्रकाश मावडीकर, सेनापती बापट साने गुरुजी, आणखी जवाहरलाल नेहरू यांच्या हृदय आठवणी याच्यामध्ये आहे. त्याची किंमत 25 रुपये. आज तुम्हाला 20 रुपयाला त्या ठिकाणी मिळतील. घेतलं पाहिजे असं आग्रह नाही, फक्त माहिती सांगितली. आता सर, मी तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे काही प्रश्न तुम्हाला न माहीत असलेले मी विचारणार आहे. त्याची हो विद्यार्थ्यासारखी पटापट उत्तरं द्यायची, पटापट उत्तरं द्यायची. तुम्ही बसू शकता. आता कंटाळा लोकांना माझे. हे जे छोट्या स्वरूपात तुमच्या हातात आलेलं आहे कागदाचं स्वरूप, ते आहे फीडबॅक फॉर्म आहे, तो जरूर भरा. तुम्ही भरल्यानंतर हा कागद मोठा होणार आहे. आता सरांना मी काढलेले प्रश्न असेल गंमत आहे, पण तरीसुद्धा सर तुम्हाला मी पर्याय देणार आहे आणि त्यातला योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आणि का निवडलात ते सांगायचं. थोडक्यात उत्तरं द्या. प्रत्येक उत्तराला 5 गुण. 5 गुण. हो. कोणता काळ तुम्हाला आवडला, स्वातंत्र्यपूर्व की स्वातंत्र्योत्तर? स्वातंत्र्यपूर्व. का? कारण त्या स्वातंत्र्यामध्ये भाग घ्यायला आम्हाला मिळालं, हां, आणि त्याचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं, ज्या भाग घेतला त्यामुळे आम्हाला आवडलेलं. दुसरा प्रश्न असा आहे, तुम्हाला पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की कोणता जन्म हवा, तेव्हा तुम्ही कोणता सांगाल, एक साने गुरुजी की साने गुरुजींचा मानसपुत्र? मानसपुत्र. साने गुरुजी शक्य नाही. साने गुरुजी साने गुरुजीच, ते दुसरं होणे नाही, त्यांचा मानसपुत्र बनणे याचाच आम्हाला आनंद आहे. तिसरा प्रश्न आहे की तुम्हाला काय प्रिय आहे, शिक्षकी पेशा की स्वातंत्र्य सेनानी म्हणवून घेणं? मला शिक्षकी पेशा, माझा आवडीचा आहे पेशा. मला दुसरा कोणत्याच मोह निर्माण झाले स्वातंत्र्य सैनिक याचा. आता काय, आता लढा झालेला आहे, आता पुढे पुढे स्वातंत्र्य सैनिक होणार. चौथा प्रश्न असा आहे की स्वतःचं वर्णन कसं कराल, एक सोनं, 2 पारा. स्वतःच वर्णन कसं कराल, तुम्ही सोनं आहात की पारा आहात? कोणीच नाही सोनं पाणी, शक्य आहे काय? मी मनुष्य आहे बस, हा प्रकाश मावडेकर आहे, बाकी काय. पण सर तुम्हाला कोणीतरी पारा म्हटलेलं आहे. ते याने म्हटलेलं आहे तुमच्या या गिरिजा किरेने. पण या पाऱ्यालाही माहित नसतं की आपल्यामुळे काचेला आरशाचं स्वरूप येणार आहे, तेव्हा त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि पाचवा प्रश्न आहे, उषाताई तुमच्या पत्नी यांची भूमिका तुमच्या आयुष्यात कोणती होती, शिक्षिकेची किंवा विद्यार्थिनीची? नाही, त्याच्या पलीकडची होती. शिक्षिकेची पण नव्हती, विद्यार्थी नव्हती, ती माझी सहकारी होती, माझी सर्वस्व होती. सर पर्याय दिले, त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही उत्तर दिलं, तरीही तुम्हाला मिळत आहेत 25 गुण. किती पैकी? 100. 25 पैकी 25, कारण 5 प्रश्न. बरं झालं, आता सरांना जास्त त्रास देत नाही. सर आपण नक्की तिथे जाऊ शकता आणि मनापासून मुलाखत घ्यायची. इलाज बोलवा, दुसऱ्या कोणा बनू की इतकी छान आहे मुलाखत घेतली, टाळ्या वाजवा. काही क्षणात आपण भेटूया.
आपला पुढचा कार्यक्रमाचा भाग घेऊन जरूर।